महाराष्ट्राच्या तिसऱ्या विधानसभेसाठी 1967 मध्ये निवडणूक घेण्यात आली. 1962 निवडणुकीत विधानसभेचे 264 मतदारसंघ होते, पण 1967 निवडणुकीत त्यांची संख्या वाढून 270 इतकी झाली. 270 मतदारसंघापैकी 63 मतदारसंघ हे विदर्भात होते. विदर्भातील सर्व मतदारसंघात 21 फेब्रुवारी 1967 रोजी मतदान झाले. या निवडणुकीत अनुसूचित जातींसाठी 15 तर अनुसूचित जमातीसाठी 16 जागा राखीव होत्या. एकूण 270 जागांसाठी 1242 जण निवडणुकीच्या रिंगणात होते. यामध्ये 19 महिला उमेदवार होत्या, त्यापैकी 9 महिलांनी निवडणुकीत यश मिळवले. 22,947 मतदान केंद्रावर मतदान झालेल्या या निवडणुकीत काँग्रेसला 203, कम्युनिस्ट पार्टीला 10, शेतकरी कामगार पक्षाला 19, प्रजा समाजवादी पक्षाला 8, आरपीआयला 5, मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाला 1, भारतीय जनसंघाला 4 जागा मिळाल्या. तसेच 16 अपक्ष उमेदवारही निवडून आले. या निवडणुकीत प्रभावी प्रचारासाठी वसंतराव नाईक यांनी संपूर्ण महाराष्ट्राचा दौरा केला होता. पुसद मतदारसंघातून चौथ्यांदा निवड होऊन दुसऱ्यांदा महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदी त्यांची एकमताने निवड झाली. कृषी क्षेत्राची अत्यंत आवड असल्याने त्यांच्या प्रयत्नातून 15 लाख टन उत्पादन वाढले. त्यांनी पंजाबराव कृषी महाविद्यालयाची स्थापना करून शेती शिक्षणात मदत केली. पहिले खुले कारागृह पैठण येथे स्थापन केले, शिडकोची स्थापना केली. या कार्यामुळे राज्याच्या राजकारणावर त्यांचा प्रभाव कायम टिकून राहिला. तिसऱ्या विधानसभेचा कालावधी 1 मार्च 1967 ते 13 मार्च 1972 असा होता. Thank you.